संभाजीनगर मध्ये उद्या मंत्रिमंडळाची बैठक, सिंचन आणि अन्य खात्यांसाठी एकूण 40,000 कोटींचं पॅकेज जाहीर करण्याची शक्यता, तर बैठकीच्या खर्चावरून विरोधकांचा सरकारवर हल्ला बोल. महादेव ऑनलाईन गेमिंग ॲपच्या कंपनीवर ईडीचे छापे, 417 कोटींची रक्कम ईडीने गोठवली, तर बॉलिवूडचे अनेक कलाकार ईडीच्या रडारवर. मुंबई गोवा महामार्गाच्या दुरवस्थेविरोधात मनसे आक्रमक, मुंबईत रवींद्र चव्हाणांच्या कार्यक्रमस्थळी मनसैनिकांचं आंदोलन, पोलिसांकडनं माध्यम प्रतिनिधींना धक्काबुक्की. घाटकोपरमध्ये कंबलवाले बाबाच्या उपचारांची चर्चा, अनेकांना बाबांच्या उपचारानं बरं केल्याचा आमदार राम कदमांचा दावा, बाबावर गुन्हा दाखल करण्याची अन्निसांची मागणी. लालबागच्या राजाची पहिली झलक पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी, यंदा राज्याभिषेक सोहळ्याचा देखावा, नितीन देसाईंनी साकारलेली शेवटची कलाकृती. राज्यामध्ये पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, अमरावतीमध्ये रेड अलर्ट जारी, तर कोकण मध्य महाराष्ट्रात अति मुसळधार पावसाची शक्यता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.